मध्ये ज्याचं नाव आहे स्नेहलची दुनिया। तर या आपल्या चॅनलवरती मी स्किन केअर, हेअर केअर, काही वेट लॉस टिप्स, मोटिवेशनल गोष्टी, ब्लॉग्स अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते। आजचा सुद्धा असाच एक खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता आणि मला खरंच वाटलं की या विषयाची सध्या गरज आहे खूप आणि हा विषय तुमच्यासोबत डिस्कस केला पाहिजे। तर भारतीय महिला ज्या आहेत त्या भारतीय महिला खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस घेतात, टेन्शन्स घेतात आणि त्याच्यामुळे बरेचसे काही त्याचे हार्मफुल इफेक्ट्स त्यांना त्यांच्या शरीरावरती दिसतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये 5 अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या आपण भारतीय महिलांमध्ये बघतोय की ज्याचा त्यांना त्रास होतोय आणि फक्त या गोष्टी किंवा हे प्रॉब्लेम्सच शेअर करणार नाहीये तर त्याचे सोल्युशन्स अर्थातच उपायसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हा व्हिडिओ प्रत्येक माझ्या मैत्रिणीसाठी खूप उपयुक्त ठरेल आणि मित्रांना सुद्धा उपयुक्त ठरेल, त्यांच्या बायकोसाठी, बहिणीसाठी, आईसाठी। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। प्रत्येक भारतीय स्त्री खूप जास्त प्रमाणात प्रॉब्लेम्स फेस करत असते तर त्यातला पहिला खूप महत्त्वाचा आणि काळजीचा विषय सध्या आहे तो म्हणजे पुअर मेंटल हेल्थ, अर्थातच मानसिक अस्थैर्य। एक स्त्री जेव्हा पत्नी असते, आई असते, बहीण असते, लग्नानंतर ह्या जबाबदाऱ्या जेव्हा वाढतात तर मुलांचा अभ्यास घेताना ती टीचर असते, घरच्या सगळ्यांची काळजी घेताना कोणी आजारी असेल, दुखलं खुपलं काळजी घेताना ती एक नर्स असते, घरी स्वयंपाक बनवताना ती होम कुक असते, अर्थात त्यासोबत ती जॉबसुद्धा करत असते, घर जेव्हा सगळं मॅनेज करत असते तेव्हा ती घराची मॅनेजर असते आणि या सगळ्या जबाबदाऱ्या, हे सगळे स्ट्रेस जेव्हा ती स्वतःच्या डोक्यावर घेऊन, स्वतःच्या उरावर घेऊन वावरत असते तर त्यामुळे खूप जे काही मानसिक त्रास जो तिला होत असतो तर त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक सांगणार आहे आणि हे मी माझ्या मनचं सांगत नाहीये तर ह्याच्या ह्या रिलेटेड बरेचसे रिसर्च पेपर सुद्धा शेअर झालेले आहेत, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन। जेव्हा स्त्री या सगळ्या गोष्टी करत असते, सगळ्या जबाबदाऱ्या एकटीने पेलत असते, मग ती अगदी गृहिणी असू दे किंवा जॉब करणारी स्त्री असू दे, घर तिला सुटलेलं नसतं, इवन आपल्याला असं वाटतं की गृहिणींना खूप मोकळा वेळ मिळतो तर तसं नाही, तर त्यांच्या जबाबदाऱ्या खूप जास्त वाढलेल्या असतात कारण की त्या घरातच आहेत, त्यामुळे बऱ्याच जण घरचे जे व्यक्ती असतात बाकीचे तर ते त्यांना गृहित धरायला सुरुवात करतात। आणि हे सगळं स्त्री कसं मॅनेज करते तर बऱ्याचदा एक स्टिरिओटाईप असतो लहानपणापासून असं मनावरती बिंबवलेलं असतं की प्रत्येकीला हे जमलंच पाहिजे, संसारामध्ये स्त्रीचीच मुख्य भूमिका असते आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मनामध्ये इतक्या खोल असतात की आपण हे सगळं केलंच पाहिजे, आपल्याला हे सगळं आलंच पाहिजे, हा एक अट्टाहा स्त्रियांमध्ये असतो। त्या स्ट्रेसमध्ये पहिला जो स्ट्रेस आहे तो आहे केअर गिव्हर स्ट्रेस, म्हणजे सतत दुसऱ्यांची काळजी करत राहणं, सतत दुसऱ्यांसाठी काम करत राहणं आणि हा ताण प्रत्येक घरातल्या स्त्रीवर असतो। दुसरा जो स्ट्रेसचा प्रकार आहे तो आहे पीपल प्लीजिंग स्ट्रेस, म्हणजे स्त्रीला नेहमी वाटतं की समोरच्याने आपलं कौतुक करावं, समोरच्याला आपण आपलं पूर्ण बेस्ट व्हर्जन द्यावं, आपण चांगलंच वागलं पाहिजे, आपल्या मनाविरुद्ध जरी असेल तरी ती आपण गोष्ट समोरच्यासाठी केलीच पाहिजे, हे कुठेतरी मनावरती खोल बिंबवलेलं असतं। त्यानंतर तिसरा जो स्ट्रेस आहे तो आहे इनसिक्युरिटी किंवा सेल्फ डाऊट स्ट्रेस। आता सेल्फ डाऊट स्ट्रेस म्हणजे प्रत्येक स्त्रीला असं कुठेतरी कधीतरी इनसिक्युअर वाटत असतं की मी व्यवस्थित दिसतेय का, किंवा मी जाडत नाही ना झाले, मी प्रेझेंटेबल दिसतेय का, माझं घर तर व्यवस्थित आहे ना, पाहुणे येणार आहेत, माझ्या घराची स्वच्छता तर आहे ना, कुठे काही घाणट दिसत नाहीये ना, तर ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये असतात। आणि त्याचसोबत चौथा जो स्ट्रेस आहे तो प्रत्येक वर्किंग वुमन फेस करत असते तो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स करण्याचा स्ट्रेस, म्हणजे घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवणं, किती जरी आपण म्हणलं तरी ते कधी कधी शक्य होत नाही, ऑफिसचे टेन्शन्स आपण घरी आल्यानंतर सुद्धा आपल्या डोक्यात राहतात किंवा घरातल्या गोष्टी सुद्धा ऑफिसमध्ये अगदी आठवतात, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे काही स्ट्रेस आहेत, मानसिक तणाव आहेत, हे तर आपण बघितले, पण ह्याच्यावरती सोल्युशन काय, उपाय काय, तर त्यासाठी मी 3 महत्वाचे सोल्युशन्स तुम्हाला सांगेन। पहिलं खूप महत्वाची गोष्ट म्हणजे इट्स ओके टू नॉट टू बी परफेक्ट। आपल्याला नेहमी असं वाटतं की मी परफेक्टच असायला पाहिजे, मला सगळ्या गोष्टी उत्तमच जमायला पाहिजेत, तर असं नाहीये, कधी कधी एखादी गोष्ट नाही जमली तरी हरकत नाही आणि ही गोष्ट प्रत्येकीने लक्षात ठेवायला हवी। त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे
रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत, आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या आपण वाटून घेऊ शकतो घरातल्या इतर व्यक्तीसोबत किंवा काही हाऊस हेल्प घेऊ शकतो, जेणेकरून आपल्यावरचा ताण कमी होईल. आणि त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मॅनेज युअर टाइम. आपला जो वेळ आहे तो आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता आला पाहिजे. मग सकाळी उठल्यावरती ऑफिसला जायची गडबडी, आणि मी सकाळी उठल्यावर जर मी विचार करत बसले की आता भाजी कशाची बनवू, तर माझा तो डिसिजन घेण्यासाठी जो एक ताण येतो ब्रेनवरती, थोड्या वेळासाठी का होईना की डिसिजन मला घ्यायचं आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या त्या वेळेला करण्यापेक्षा ह्याचं पूर्ण प्लॅनिंग आठवड्याभराचं आपण आधीच करून ठेवू शकतो. मेनू प्लॅनिंग करून ठेवू शकतो, कुठल्या दिवशी कोणते कपडे घालायचे हे सुद्धा प्लॅनिंग करून जर आपण ठेवलं तर जो ताण आहे तो कमी व्हायला, सुसह्य व्हायला नक्कीच मदत होते. त्यानंतर दुसरी महत्वाची समस्या जी प्रत्येक स्त्रीला कुठल्या ना कुठल्या टप्प्यात तिला तोंड द्यावंच लागतं, ती म्हणजे अचानक वजन वाढणे. आता अचानक वजन वाढण्याची बरीच कारणं आहेत, जसं की लग्न, लग्नानंतर सुद्धा बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होतात, वजन वाढतं, बाळंतपण, मेनोपॉज, PCOD किंवा थायरॉइड सारखे विकार, तर या सगळ्या गोष्टींमुळे वजन वाढतं आणि कुठेतरी कॉन्फिडन्स कमी व्हायला सुरुवात होते. तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपण स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. पण मी एकच सोपी गोष्ट सांगेन की जेव्हा असं वजन वाढतं, तर स्पेशली जेव्हा PCOD किंवा थायरॉइड असेल तेव्हा तुम्हाला डॉक्टरी सल्ला किंवा औषधंही चालू करावीच लागतात, पण बाकीच्या कंडिशन्समध्ये जसं की बाळंतपण, लग्नानंतरचं जे वजन वाढतं किंवा मेनोपॉज, यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जी एनर्जी घेतो, जो आपला एनर्जी इनटेक आहे, तो त्या प्रमाणात आपला एनर्जी एक्सपेंडिचर म्हणजेच तेवढी ऊर्जा ही खर्च सुद्धा झाली पाहिजे. जर आपण जास्त प्रमाणात कॅलरीज घेतोय, जास्त ऊर्जा कन्झ्युम करतोय आणि तेवढी आपल्याकडून खर्च होत नाहीये, तर कुठेतरी हे चक्र जे आहे, हा बॅलन्स जो आहे तो बिघडतो आणि आपलं वजन जे आहे ते वाढतं. वजन कमी करण्यासाठी बऱ्याचशा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत, त्याची मी लिंक सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी देईन, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन, तर तुम्ही त्यापैकी कुठलीही गोष्ट फॉलो करू शकता. काही शंका असेल तर मला कमेंट करून विचारा, मी नेहमी तुमच्या कमेंट्सना उत्तर द्यायचा प्रयत्न करत असते. त्यानंतर तिसरी महत्वाची जी समस्या किंवा खूप मोठा जो प्रॉब्लेम आहे तो महिलांमध्ये बघायला मिळतो, तो म्हणजे पाठदुखी. जवळजवळ 48% महिला ज्या आहेत त्या पाठदुखीने त्रस्त आहेत. आता या पाठदुखीसाठी कारणं काय काय असू शकतात? एक तर वाढलेलं वजन, ताण, त्यासोबत अपुरी झोप, बसण्याची जी पद्धत आहे ती चुकते, बऱ्याचदा ऑफिसमध्ये बसून काम केलं जातं, आणि या सगळ्या गोष्टीमुळे तिशी 35 नंतर साधारण कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे पाठ दुखण्याचं प्रमाण वाढतं. आता ह्याच्यावरती सोल्युशन्स म्हणजे उपाय काय करू शकतो, तर उपाय, पहिला उपाय म्हणजे तुम्हाला तुमचा जो हेल्दी BMI आहे, बॉडी मास इंडेक्स, म्हणजेच तुमचं जे वजन आहे आणि तुमची उंची आहे त्याचं एक हे गुणोत्तर आहे, तर हे तुम्ही ऑनलाईन सुद्धा बघू शकता. तुमचं वजन आणि तुमची उंची यानुसार तुमचा BMI येतो. तर हा जो BMIचा जो नंबर असतो किंवा हा जो BMI आहे तुमचा, तर तो नॉर्मल रेंजमध्ये असायला हवा, हेल्दी रेंजमध्ये असायला हवा. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं जे बसण्याचं पोश्चर आहे. बऱ्याचदा आपण लॅपटॉपवरती, कम्प्युटरवरती काम करताना किंवा मोबाईलवर सुद्धा अगदी खांदे जे आहेत ते असे पाडून अशा पद्धतीने बसतो आणि ते आपल्या लक्षात येत नाही, पण ताठ बसणं हा खरंच खूप महत्वाचा महत्वाची गोष्ट आहे मी म्हणेन. आणि लक्षात जेव्हा आपलं येत नाही तर आपण एक गोष्ट करू शकतो की आपण कुणाला तरी आपलं पार्टनर म्हणून घेऊ शकतो, की घरातली एखादी व्यक्ती असेल किंवा ऑफिसमधली आपल्या सोबतची एखादी कलीग असेल, आपण तिला सांगू शकतो की मला मध्ये मध्ये रिमाइंड करायचा की तू ताठ बस. आणि शाळेत असताना असं नेहमी व्हायचं की शिक्षक जे आहेत ते रिमाइंड करत राहायचे की ताठ बसा, ताठ बसा. तर ह्या काही सिम्पल गोष्टी आहेत. त्याचसोबत महत्वाचं आहे ते म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी. थोडाफार प्रमाणात व्यायाम हा व्हायला पाहिजे, स्ट्रेचिंग व्हायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये सूर्यनमस्कार वेगवेगळे तुम्ही करू शकता किंवा रात्री झोपताना हलकसं स्ट्रेचिंग करून त्यानंतर झोपा. तर हे पाठदुखीसाठी सगळ्या महिलांनी मला वाटतं फॉलो करायला काहीच हरकत नाही. त्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ही गोष्ट घडतच असते, मग अगदी ती शाळेत जाणारी मुलगी असू दे, कॉलेजात जाणारी असू दे, किंवा खूप वयस्कर अशी एखादी स्त्री असू दे, तर तो एक चौथा महत्वाचा प्रॉब्लेम, तो म्हणजे केस गळणे. बऱ्याच महिलांना जवळजवळ तीन पैकी एक महिला या गोष्टीने त्रस्त असते की माझे केस गळत आहे.
तर केस गळण्याची बरीच वेगवेगळी कारणं असू शकतात, जसं की पोषण मूल्यांची कमतरता, अपुरी झोप किंवा खूप जास्त प्रमाणात ताण, त्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा बऱ्याचदा अनुवांशिक गोष्टी. काही जणींना सतत सतत वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करायची सवय असते, आयर्निंग, स्ट्रेटनिंग, वेगवेगळे प्रोडक्ट्स, केमिकल्सचा मारा, या सगळ्या गोष्टींमुळे केस जे आहेत ते आपले गळायला सुरुवात होते. तर आता आपल्याला प्रॉब्लेम तर कळला, याच्यावरती सोल्युशन्स काय आहेत ते सुद्धा बघूया. तर सोल्युशन्स म्हणजे बऱ्याचदा केस जे गळतात ते न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे म्हणजेच पोषण मूल्यांच्या कमतरतेमुळे गळत असतात. तर त्यासाठी आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स, ओमेगा 3 ऍसिड्स, झिंक, आयर्न यांचं प्रमाण व्यवस्थित मॅनेज झालं पाहिजे. त्यासाठी रोजच्या आहारामध्ये पालक, अंडी, दूध, त्यासोबत रताळी यासारख्या काही गोष्टी आहेत त्यांचा समावेश आपण करायला हवा. त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जे काही आपण केसांवरती सतत केमिकल्सचा मारा करतो की आयर्निंग, स्ट्रेटनिंग किंवा केमिकल्स, जे काही कंडिशनर वगैरे, ते त्याचं प्रमाण जे आहे ते थोड्याफार प्रमाणात आटोक्यात ठेवायला हवं. त्यानंतर जर तुम्हाला पोषण मूल्यांची कमतरता जाणवत असेल तर तुम्ही मल्टीव्हिटॅमिनचं सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रॉपर हेअर केअर. आपल्याला आठवड्यातून एकदा व्यवस्थित केसांना मसाज करायला हवा, त्यानंतर कंडिशनर किंवा योग्य प्रकारचा शॅम्पू वापरणं, एक आठवड्या 15 दिवसातून एकदा हेअर मास्क वापरणं, या सगळ्या अगदी प्रॉपर व्यवस्थित केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करायलाच हव्यात. आणि अजून एक जी दुर्लक्षित राहिलेली गोष्ट असते ती म्हणजे केसांसाठी अगदी योग्य प्रकारचा कंगवा किंवा हेअर ब्रश वापरणं. बऱ्याच जणींचे केस खूप दाट असतात आणि त्यांचा कंगवा अगदी बारीक दातांचा असतो, तर मग तो खूप जास्त वेळ लागतात केस विंचरायला आणि केसांचा जो गुंता आहे तो सुटत जातो, केस गळण्याचं प्रमाण वाढतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत छोट्याशा छोट्याशा वाटतात पण त्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यानंतर शेवटचा पण पाचवा खूप महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे तो मला वाटतं भारतातल्या जवळजवळ 5 पैकी 1 महिलेला होतो, आणि ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा PCOD, PCOS याचं जे प्रमाण वाढलंय, थायरॉईडचं प्रमाण वाढलंय. तर त्याच्यामागे मूळ जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस, अपुरी झोप हेच आहे. आणि आपल्याला स्त्रियांना रिलॅक्स करायला, शांत व्हायला, अगदी शांतपणे बसायला अजिबातच वेळ नसतो. पायाला भिंगरी लागल्यासारखी प्रत्येक भारतीय स्त्री कुठलीही असू दे, मग कोणत्याही वयोगटातली असू दे, काही ना काही सतत करत राहते आणि स्वतःला तेवढा निवांतपणा देत नाही. तर ह्यावरती आपण उपाय काय करू शकतो, तर थोडंसं हेल्दी लाईफस्टाईल जी आहे ती मेंटेन करायची, व्यायाम करायचा, पूर्ण 7 ते 8 तास अशी झोप घ्यायची, आणि ताणतणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन तुम्ही करू शकता, प्राणायाम करू शकता, हलकंसं म्युझिक ऐका, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या दिवसातून एकदा तरी करा, मग त्यामध्ये अगदी गाणी ऐकणं असू दे, पुस्तक वाचणं असू दे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला शांत, रिलॅक्स ठेवायला मदत करतात. आजचा हा जो व्हिडिओ आहे मला वाटतं प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येकीने एकदा तरी ऐकावा असा आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.